पिंपरी चिंचवड शहरात दहशत माजवणाऱ्या रावण टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात. प्रसन्ना पवार आणि हितेश काळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या आरोपींकडून दोन गावठी रिव्हॉल्व्हरसह तीन जिवंत काढतूस जप्त करण्यात आली आहेत. या टोळीतील जवळपास 13 गुन्हेगारांवर यापूर्वी पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवड शहरात सध्या रावण टोळीचा दरारा कमी झालाय. शहरात आपली वचक पुन्हा निर्माण करण्यासाठी रावण टोळीतील सराईत गुन्हेगार देहू रोड शहराच्या हद्दीत रिव्हॉल्व्हर घेऊन फिरत असल्याची खात्री लायक माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही सराईत गुन्हेगारांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बैठकीच्या वेळेस माननीय पोलीस आयुक्त यांनी आम्हाला दिलेल्या निर्देशानुसार निवडणूक पूर्व आणि नवरात्रीसाठी केलेल्या प्रतिबंधक उपाययोजनेच्या कारवायाच्या अनुषंगाने आम्ही दोन पथक निर्माण केलेले होते आमच्या तपास पथकाचे. आमच्या येथील पूर्वी कार्यरत असलेली रावण टोळी, जी कुख्यात रावण टोळी आहे, त्यांचे दोन सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे गावठी पिस्टलनी परत कारवाया सुरू करण्याच्या तयारीत असल्याच्या गुप्त बातमी असल्यामुळे आमच्या पथकांनी एक त्यातील सदस्य प्रसन्ना उर्फ सोनू ज्ञानेश्वर पवार राहणार गुडुंबरे तालुका मावळ आणि दुसरा हितेश उर्फ नाना सुनील काळे राहणार किनईगाव या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन त्यांचे झडती घेतली असता त्यांच्याकडे वेगवेगळे दोन गावठी प्रत्येकी एक असे दोन गावठी पिस्टल आणि काडतूस जिवंत मिळून आलेले आहे. ह्या दोन्ही चे लांगे वांदे रावण टोळीशी असून त्यातील प्रसन्ना पवार हा सक्रिय सदस्य असून त्याच्यावर यापूर्वी पण देवरोड आणि तळेगावमध्ये रावण गँगच्या संदर्भाने दाखल गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे. आता रावण गँगनी परत रावण गँगच्या पूर्ण सदस्यावर जवळपास 13 सदस्यावर मोका अन्वय 2017 कारवाई झाली होती. ते जेलमध्ये आहेत तर तिथून त्यांनी कारस्थान काही दोन फरार सदस्याच्या मदतीनं परत पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. त्याला देवरुड पोलीस स्टेशननी या महिन्यात जबरदस्त त्यांचे इरादे उद्ध्वस्त केले. आम्ही या महिन्यात रावण टोळीकडून जवळ 3 पिस्टल जप्त केलेले आहेत आणि त्यांचे मनसुबे उद्ध्वस्त केलेले आहेत.